50च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचं बुधवारी सकाळी निधन झालं। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या 1.5 वर्षाहून अधिक काळ मुलुंड येथील सरला नर्सिंग होम मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती ते गेल्या दशकात गाजलेल्या टिंग्या अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं। चित्रा नवाथे यांचं खरं नाव कुसुम सुकटणकर होतं। दादरला मिरांडा चाळीत राहणाऱ्या कुसुम आणि कुमुद सुकटणकर या बहिणींनी 1945 दरम्यान मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली। ग. दी. माडगुळकर यांनी कुसुम यांचं नाव बदलून चित्रा असं ठेवलं। 1952 साली प्रदर्शित झालेला राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट हा या दोन्ही बहिणींचा नायिका म्हणून पहिला चित्रपट ठरला। प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता। अलीकडच्या काळात त्यांनी बोक्या सातबंडे, अगड बंब या चित्रपटात काम केलं, तर त्यांनी अभिनय केलेला टिंग्या हा चित्रपट खूपच गाजला। ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली।